त्याने गुरु द्रोणांना विनंती केली, परंतु एकलव्य हा भिल्ल असल्याने त्याला धनुर्विद्या शिकविण्यास गुरु द्रोणांनी नकार दिला। बिचारा एकलव्य फारच नाराज झाला, पण त्याला राग मात्र आला नाही। मनोमन त्याने द्रोणाचार्यांना आपला गुरु मानले। तो अरण्यात परतला। गुरु द्रोणाचार्यांचा एक मातीचा पुतळा बनून एका झाडाखाली त्याची स्थापना केली। त्या पुतळ्यालाच गुरु मानून एकलव्याने भक्तिभावाने धनुर्विद्या शिकण्यास प्रारंभ केला। चांगल्या श्रद्धेचे फळ चांगलेच मिळते या ज्ञानाने एकलव्य लवकरच धनुर्विद्येत पारंगत झाला। कौरव पांडवांना बरोबर घेऊन द्रोणाचार्य एके दिवशी फिरत फिरत त्या अरण्यात आले। बरोबर एक कुत्राही होता। कुत्रा शिकारीचा माग काढीत काढीत नेमका जिथे एकलव्य विद्या अध्ययन करीत होता तेथे आला आणि त्याच्या अंगावर मोठमोठ्याने भुंकू लागला। कुत्र्याच्या भुंकण्याने एकलव्याची एकाग्रता भंगली। हाकलूनही कुत्रा जात नाही हे पाहून एकलव्याने कुत्र्याचे भुंकणारे तोंड अशा प्रकारे बंद केले की कुत्र्याला काहीही इजा नव्हता। कुत्र्याचे भुंकणे तेवढे बंद झाले। कुत्रा परत द्रोणाचार्यांकडे आला। कुत्र्याला पाहताच सर्वजण आश्चर्यचकित झाले। हे एखाद्या साध्या माणसाचे काम नाही, कोणीतरी श्रेष्ठतम धनुर्धारी येथे जवळपास असला पाहिजे याची खात्री पटताच द्रोणाचार्य शोध घेण्यासाठी फिरू लागले। कुत्र्या पाठोपाठ एकलव्य जिथे अध्ययन करीत होता तेथे आले। एका पुतळ्यासमोर मन एकाग्र करून एक युवक धनुर्विद्या शिकत आहे असे पाहताच द्रोणाचार्य त्याच्याजवळ गेले। गुरूंना प्रत्यक्ष समीप पाहताच एकलव्य उठला आणि त्याने भक्तिभावाने गुरूंना वंदन केले। गुरु द्रोणाचार्यांनी त्याची विचारपूस करता एकलव्य म्हणाला, गुरुदेव मी एकलव्य एक भिल्ल युवक, मी आपणाजवळ धनुर्विद्या शिकण्यासाठी आलो होतो, पण आपण असमर्थता व्यक्त केल्याने मी आपणास गुरु मानले व आपला पुतळा तयार करून त्यासमोर श्रद्धेने धनुर्विद्या शिकली। गुरु द्रोणाचार्यांनी त्याला प्रेमाने आलिंगन देत शाबासकी दिली, पण लगेचच त्यांच्या मनात विचार आला की हा एकलव्य तर अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर आहे, अर्जुनाचा याच्यासमोर निभाव लागणे कठीण, मग काय करावे बरे। क्षण मात्र विचार करून मन कठोर करून ते एकलव्याला म्हणाले, बाळा तू मला गुरु मानून धनुर्विद्या शिकलास, पण विद्या कधी फुकट शिकायची नसते, त्याबद्दल गुरुला काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी लागते। गुरुदेव मी आनंदाने आपण मागाल ती गुरुदक्षिणा देण्यास तयार आहे। अत्यंत दुःखी अंतकरणाने द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, बाळा एकलव्या मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा कापून दे। द्रोणाचार्य कसे बसे हे शब्द उच्चारित आहेत तोच एकलव्याने आपला अंगठा कापून द्रोणाचार्यांसमोर ठेवला। त्यावेळी धन्य तो एकलव्य धन्य त्याची गुरुभक्ती असे शब्द आकाशातून येत आहेत असा सर्वांना भास झाला। धन्यवाद।